मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज मी बनवणार आहे मिरचीचे भजी. चला तर आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया. हे बघा, या अशा मिरच्या भेटतात ना, ह्या जरा कमी तिखट असतात मिरच्या. पण आपण काय करायचं, मिरचीचं भजी करायची. आधी बघा, अशी चीर पाडायची आणि ह्याच्यातलं सर्व बी काढून घ्यायचं. आणि बेसन घेतलं आहे, चव्यानुसार मीठ घेतलं आहे, थोडासा सोडा घेतला आहे, हळद घेतली. आता मी सर्वात पहिलं काय करते, हे बघा, याला असं आपण आज जरासं मीठ लावून घ्यायचं आतून, म्हणजे ना आपल्या मिरचीची भजी जास्त तिखट लागत नाहीत. हे बघा, मी सर्व मिरचींना मीठ लावून घेतलं आहे. मी आता बेसनचं बॅटर तयार करते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. आपण मिरचीला पण मीठ लावलेलं आहे ना, आता आपण थोडंसं मीठ घालायचं. आणि थोडासा सोडा घालते आणि थोडीशी हळद घालते. आता ही थोडं थोडं पाणी टाकत आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. एकदम जास्त पाणी नाही ओतायचं, थोडं थोडं ओतायचं. बघा, असं आपण बनवून घ्यायचं बॅटर. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. बघा, असं किती छान बनलं आहे आपलं बॅटर. आता मी गॅस पेटवते आणि आपण मिरची कढई ठेवते आणि मी ह्याच्यामध्ये तेल ओतते. तेल गरम होऊ देऊया चांगलं. आपलं तेल गरम झालं आहे. मी आता त्याच्यामध्ये भजी करायला घेते. बघा, असं आपण ह्याच्यामध्ये डीप करायचं आणि बघा, असं त्याच्यामध्ये सोडायची मिरची. असं डीप करायचं. आपण हे चांगलं तळून घेऊया भजी. आणि आपण चीर का पाडायची आहे माहिती आहे का, ती मिरची ना आपण जेव्हा तळायला घेतो की नाही, ती ना फटदिशी फुटते आणि ती भीती असते ना आपल्या चेहऱ्यावरती वगैरे उडायची भीती असते ना. म्हणून आपण जेव्हा पण आपण मिरचीचे भजी बनवायला घेऊ ना, तेव्हा अशी चीर पाडूनच आपण त्याच्यातले बी काढून मगच भजी बनवायला घ्यायची. एक बाजू चांगली तळून झाली, आता आपण दुसरी बाजू पण अशी पलटी करून घेऊया. हे बघा, आता आपले भजी चांगले तळून झाले. आता मी हे काढून घेते. मी गॅस बंद करते. आता सॉरी, खाली हे बघा, आपले सर्व भजी आता बनवून झालेलं आहे. आणि तुम्ही पण बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण वाजवा. आणि प्लीज मला सपोर्ट करा.